अलिशा, अरे कुठे होतीस तू? कधीची वाट बघते मी तुझी. अगं मी ना, काय अलिशा, काय काय झालं? सॉरी अलिशा. अरे काय तू रडतेस का? सिट सिट, काय झालं काय झालं? अगं आज सकाळी तू 2 मिनिटं पण थांबली नाहीस का माझ्याशी बोलायला? अगं मला माहिती होतं तुम्हाला काय सांगणार असते, आणि मला अर्जंटली एअरपोर्टला जायचं होतं ते कॅश आणि डॉक्युमेंट्स घेऊन, नाही तर उल्का आणि तिची आई अडकली असते ना. आय एम सॉरी अलिशा, पण अगं विशालने तू दिलेला चेक मला जबरदस्ती बँकेत टाकायला लावला गं. मी नाही म्हणत होते, तुला पाहिजे तर मी आत्ता ते पैसे तुला परत देईन. खरं सांगते, बीडीएस तू? आर यू मॅड? अगं ते पैसे म्हणजे काय? माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या संपत्तीतला एक कण आहे. नाहीतरी विशालने जे तुला सांगितलं तेच मी सांगितलं असत. अलिशा, तू किती सहजतेने सांगतेस ग हे सगळं. आणि मी कस असत ना दिशा, जे आपल्याकडे नसत ना तेच आपल्याला जास्त महत्वाचं वाटत असत. आता तुझ्याकडे पैसा नाही, वैभव नाही, म्हणून तू दुःखी. आणि जे तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही, कधीच नसणार, म्हणून मी दुःखी. पण ज्या क्षणी मी तुझ्या पदरात पैशाचं सुख टाकलं ना, त्या क्षणी मी पण सुखावले. ज्या क्षणी मला असं वाटत होत की माझं आयुष्य निरर्थक आहे, त्या क्षणी मला नियतीने जगण्यासाठी एक नवीन कारण दिलं. किती सहजपणे घडलं ते. काय करते? तुमचे फोटो बघते. अमेरिकेचे? हो. आवडले? नाही. का नाही? सगळे फोटो तुम्ही आणि अंकलच आहात. तुमच्या घरी बाळ नाहीये का? नाही. का नाही? काय माहिती, देवाने दिलंच नाही का? रडू नको. नाही रडत. माझे आजोबांना नेहमी एक गोष्ट सांगतात, श्रीकृष्णाची. काय गोष्ट सांगतात? श्रीकृष्णाला नेहमी 2 आया असतात, एक जन्म देणारी आणि एक पाळणारी. माझी तर पहिल्यापासूनच एक जन्म देणारी आई आहे. तू माझी दुसरी आई हो ना, पाळणारी. मी काही ऐकणार नाही. मी तुला आजपासून आईच म्हणणार, आई आई आई. नाही तर मी कधीच बोलणार नाही. इकडे ये. मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे. दिशा, तुझ्या पिऊनी मला आई म्हणून हाक मारली. त्या एका हाकेनंतर माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलंय. माझ्या आयुष्याला पूर्णत्व आलंय. मला माफ कर अलिशा, खरंच माफ कर मला. अगं यापुढे मी यांचं कधीच ऐकणार नाही. प्लीज असं नको करूस, नको दुखवूस त्याला पुन्हा पुन्हा. दुखव आणि ते मला सतत दुखवतात त्याच काय? आज ते मला म्हणाले की अण्णा चाफेकरांकडे जा, त्यांना बेसावत कर आणि त्यांचा भेद उघड. हे सर मला कसं शक्य आहे? दिशा, दिशा हे बघ, विशालच्या बोलण्यात मला काहीतरी तथ्य दिसतंय.
जर तो असं काही म्हणत असेल तर तू त्याच्यावर विश्वास ठेव ना. स्वतःवर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव. तो म्हणत असेल तर तू जा अण्णाचा फेकरांकडे. माझी खात्री आहे जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. आणि मग मी आहे ना तुझ्या बरोबर.